अरे बाबा मला मान्य पण आता तू चिडू नकोस ना. अरे चिडू नको तो काय करू सांग ना. अरे काय हौस आहे तुम्हाला लोकांची मदत करायची आणि ते सुद्धा असल्या लोकांची. हे बघ शाण्याने सांगूनच ठेवलंय, सापाला दूध जरी पाजलं ना तर ते त्याच्या तोंडी लागल्यावर त्याचं विषच होत. आणि ही रूपा त्याच कॅटेगरी मधली मुलगी आहे काय आणि तू तिला घरी काय थांबीस बाहेर काढतो तिला. थांबशील का जरा, तिची अवस्था समजून तर घे. अरे काही तिला नसणार का, तिला नाटक करते आणि तुम्ही काय तिला मदत करण्याचा ठेका घेऊन ठेवलाय. असं नाही रे, म्हणजे ती सुरुवातीला चुकीची वागली हे मला मान्य आहे पण आता तिने केस मागे घेतली. अरे घेणारच होती ती केस मागे कारण तिला माहिती आहे तिची केस फेक आहे. जास्त दिवस सस्टेन करू शकणार नव्हतीच ती केस. मथुरा अरे तुमचं किती नुकसान झालंय दिशामुळे, तुम्हाला किती मनस्ताप झालाय. अरे हो पण हाच मनस्ताप कमी करण्याचा प्रयत्न करते मी. आत्ता जर तिच्या कलेने घेतलं ना तरच आम्ही सगळे ह्या सगळ्यातून बाहेर पडू शकू. अरे पण मला कळत नाहीये तुम्ही तिला एवढं एंटरटेन का करताय. अरे ती काहीच वागड करू शकत नाहीये तुमचं. खरं प्लीज या क्षणी आपण बाबांचा विचार करूया का. हे बघ तू बाबांची काळजी करू नकोस, आपण सगळे मिळून शोधूया त्यांना. आपण पेपर्स मध्ये टेलिव्हिजनवर ऍड देऊया. आय हँडल एव्हरीथिंग डोंट वरी. भूषण सुद्धा त्याच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय बाबांना शोधण्याचा. मी तशी इच्छा करते की काहीतरी योगायोग व्हावा आणि भूषणलाच बाबा मिळावेत, म्हणजे बाबांचा त्याच्याबद्दलचा गैरसमज तरी दूर होईल. आणि तुझ्या गैरसमजाचं काय. माझा कसला गैरसमज. तुला वाटतं ना की भूषण तुझ्यावर प्रेम करतोय ते. तू एवढी हुशार आहेस, ब्रिलियंट आहेस, तर ह्या एकाच बाबतीत तुझी अक्कल का असत नाहीये. भूषण किती खोटं वागतोय तुझ्याशी, प्रेमाचं नाटक करतोय. हे बघ प्रत्येकाने आपापल्या परीने मला हे समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण भूषण कसा आहे फक्त मला माहितीये. अरे त्याचं प्रेम आहे रे माझ्यावर. बाबा सुद्धा हे सगळं प्रकरण भूषणमुळेच घडलंय असं म्हणत होते. पण भूषणही रूपाला ओळखत नाही आणि रूपाने तर स्वतः मान्य केलंय की ती भूषणला ओळखत नाही. बस 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 त्या भूषणचे गोडवे ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला फक्त एवढंच माहितीये की तू प्रॉब्लेम मध्ये आहेस आणि तुला यातनं बाहेर काढायचं. मी आता इथेच नागपूरमध्ये, काही प्रॉब्लेम आला तर मला लगेच फोन करायचं. आईची आणि मानसची काळजी घे आणि स्वतःची सुद्धा आणि त्या रूपापासून जरा सांभाळून. हो टेक केअर. गौरव तू माझा खूप चांगला मित्र आहेस रे. आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स पण भूषणचं खूप वेगळं स्थान आहे माझ्या आयुष्यात. मला कळत नाहीये सगळे का त्याच्या विरोधात आहेत पण एक दिवस मी नक्की सिद्ध करीन की भूषण एक चांगला मुलगा आहे.